नारायण राणे उर्फ नार्या एक राजकारणातला त्यांनी त्याची दोन पोरं ही खान किडेत ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणेला कोंबडी चोराला एका ऑफिसमध्ये शिपाई म्हणून काम करत होता त्या नारायणला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं त्या बाळासाहेब ठाकरेंच्या हा विरोधात गेला हा काँग्रेसमध्ये गेला काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सोनिया गांधीच्या विरोधात बोलला आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेला आहे आणि आज आमचे पक्षप्रमुखाच्या बद्दल त्यांनी जे वक्तव्य केले उद्धवसाहेब ठाकरे आमचं दैवत आहे फार लांब आहे तुझ्या आणि तुझ्या दोन्ही पोराच्या जर दम असेल तर महाराष्ट्र मुंबई सिंधुदुर्ग सोड तू सोलापूर जिल्ह्यात तुझी तुझी पोरे येऊ देत मी शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे या नात्याने चॅलेंज करतो आणि तुला माहिती आहे पुरुषोत्तम बर्डेला तू ओळखतो कारण जेव्हा तू महसूल मंत्री काँग्रेसमध्ये होता तेव्हा 26/11 जो हल्ला झाला देशावर त्यावेळेला तो हल्ला मला माहीत होता असं वक्तव्य केल्यानंतर तुला हायकोर्टात ओढणारा पुरुषोत्तम बर्डे आहे उद्धवसाहेब ठाकरे दूर की बात झाली आहे तुझ्यासारख्या सडक्या मेंदूच्या शिवसेनेचं मर्दाचं आव्हान आहे तू जर सोलापूर जिल्ह्यात जर आला तर तुझ्या तुझ्या पोराला तुझी दोन्ही पोरं मी गांजा ओढतेत मोठं पोरग हिरोईन आहे दोन टाईम इंजेक्शन घेते दुसरं पोरग गांजा पितं आहे तू मुख्यमंत्री झाल्यानंतर दोनदा शिवसेनेने तुझा पराभव केला एकदा कणकवलीत पराभव केला एकदा बांद्र्यात पराभव केला 6 महिन्याच्या आत तुला खासदारकीचा पराभव केला उद्धव ठाकरेंच्या विरोधात जर वक्तव्य केलं तर उद्धवसाहेब लांब आहेत माझ्या सरकार शिवसैनिक आता ना तुझ्या तोंडावरून आम्ही एवढी ताकद आमच्या शिवसेनेत एवढा इशारा देतो आणि भारतीय जनता पार्टीला दाखवतो की देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील आशिष शेलार ही जर तुमची संस्कृती असेल आणि तुम्ही या कुत्र्याला भुकायला सांगत असेल तर तुमचा मालक या कुत्र्याचा मालक कोण आहे ना त्याला सुद्धा आम्ही शिवसेना माफ करणार एवढा इशारा सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख या नात्याने मी देतो आणि सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक जिथं जिथं सार्वजनिक तिथं या नाराजा तोंडार सोलापूर जिल्ह्यातले सगळे लोक फळाफळा असं हे आमचं आंदोलन आणि वेळ पडला ना तो एकदम असला सोलापूर तो तोंडार शिवाय राहणार नाही.